दाखवले नाहीत म्हणून त्यांचा जीव गेला असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. बुलेटिनमध्ये स्वागत. आता बातमी आहे नागपुरातून. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातोय, दुसरीकडे नागपुरात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत चाललेला आहे. गेल्या 5 दिवसात 62 नवे म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले. तर नागपुरामध्ये आतापर्यंत 1577 रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1151 शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या, तर म्युकरमायकोसिसमुळे 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपुरातून ही धक्कादायक बातमी आहे. गेल्या 5 दिवसात 62 नवे म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि आत्तापर्यंत 1577 इतका आकडा म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा नागपुरातला झालेला आहे. काही वेळापूर्वी आम्ही डॉक्टर मदन यांच्याशी या सगळ्यासंदर्भात संवाद साधला. आपण ऐकूया डॉक्टर मदन काय म्हणाले. स्पोर्स असतात किंवा ते फंगस आहे, हे आपल्या आजूबाजूला वर्षानुवर्ष पसरलेलं आहे, आताही आहे आणि पहिले पण होत आणि ते तेव्हाच ओव्हर काढत किंवा त्याच्यामुळे तेव्हाच आपल्याला त्रास होतो जेव्हा आपल्या शरीरामधला काही नियमांमुळे काही कारणांमुळे काही रोगांमुळे आपली इम्युनिटी कमी होते किंवा आपल्या शरीरातली रेझिस्टन्स पॉवर कमी होते. आता पूर्वी जे म्युकरमायकोसिसचे पेशंट दिसायचे ते वर्षाकाठी नागपूरच्या शहरामध्ये डोक्यावरनं पाणी गेलं 10 पेशंट नसतील. पण ते जे पेशंट होते ना ते कुठल्या तरी दुसऱ्या रोगाने ज्याला आम्ही टर्मिनली इल किंवा शेवटच्या एंड स्टेज डिसीजला बहुधा किडनी असेल, डायबिटीस असेल आणि मग त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या शरीरातली पॉवर कमी झाल्यामुळे हा रोग त्यांच्यात यायचा आणि म्हणून त्यावेळेला या रोगामध्ये मृत्यूचं प्रमाण सुद्धा जवळजवळ 90% वर होतं. म्हणजे आम्ही स्वतः समजायचो की एखाद्या अशा पेशंटचा म्युकर आला तर बहुत करून आता हा पेशंट काही वाचत नाही. परंतु आता जो दिसतोय हा शुगर वाढल्यामुळे किंवा ज्याला आपण डाऊनग्रेड डाऊन स्केलिंग ऑफ द इम्युनिटी म्हणतो ही ज्या कोरोना व्हायरसमुळे होते तसं एच आय व्ही व्हायरसमुळे होतं त्यामुळे आणि इन्सिडेंटली एच आय व्ही आणि कोरोनाचे जे COVID-19 व्हायरस आहे ते दोन्ही आरएनए प्रकाराचे आहेत त्याच्यामुळे दोघांमध्ये हा एक प्रामुख्याने त्याचा परिणाम असतो की आपली जी इम्युनिटी असते ती कमी होते आणि म्हणून आता कोरोना रुग्णांमध्ये हा प्रकार वाढतोय. आमचे प्रतिनिधी नागपूरचे तुषार कोहळे यांच्याशी अधिक बोलूया. तुषार, खर तर कोरोनाची दुसरी लाट ओसरत चाललेली आहे. आता रुग्णसंख्या सुद्धा हळूहळू महाराष्ट्रभरातून कमी होतीये. इतकंच नव्हे, म्युकरमायकोसिसचे सुद्धा रुग्ण इतर शहरांमध्ये तुलनेनं कमी आढळत आहेत. असं असताना नागपुरातल्या या परिस्थितीविषयी काय सांगाल? सुवर्णा, जर बघायचं झालं तर नागपूरमध्ये मागच्या 5 दिवसामध्ये 62 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले म्युकरमायकोसिसचे आणि 12 रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामध्ये विशेष कारण हे आहे की जे नागपूरमध्ये रुग्णांची जी नोंद होत आहे ती नागपूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातले रुग्ण आहे. काही रुग्ण हे मध्य प्रदेशचे देखील आहे जे उपचारासाठी नागपूरमध्ये आलेले आहे. आम्ही जेव्हा या संपूर्ण प्रकरणासंदर्भात विचारलं की नेमकं नागपूरमध्ये इतके जास्त प्रमाणात रुग्ण नोंद व्हायचे कारण काय, तर तज्ञांचं असं म्हणणं आहे की आफ्टर कोविड साधारण 1.5 ते 2 महिन्यांच्या काळामध्ये या प्रकारचे म्युकरमायकोसिसचे रुग्ण जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. आणि आपण जर का बघितलं तर नागपूरमध्ये जो कोरोनाची लाट ओसरायला जी सुरुवात झाली ती 15 मे पासून झालेली होती. त्यामुळे 15 मे त्या आधी ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती त्यातले बहुतांश रुग्णांना आता म्युकरमायकोसिसच्या विळखा आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉक्टरांनी या संदर्भात सांगितलं की साधारण पुढचे आणखी 1-2 महिना अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा विदर्भाच्या ज्या भागामध्ये कोरोनाचा पीक होता त्या सर्व भागामध्ये म्युकरमायकोसिसचे जास्त रुग्ण आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या 1 महिन्यापर्यंत तरी असा प्रकारचा ट्रेंड आपल्याला राहू पाहायला मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने निश्चितच काळजी घ्यायची गरज आहे. जर का नागपूरला एम्फोडोसिरिन बी जे कोरोनाच्या नंतर जे आफ्टर कोविड मध्ये म्युकरमायकोसिससाठी लागणारे जे इंजेक्शन आहे हे इंजेक्शन सध्याही एसओपी तत्वावरच वाटप केलं जात आहे. बाहेर ओपन मार्केटमध्ये कुठंही मिळत नाही कारण की रुग्णांची संख्या जास्त आहे आणि औषधाचा जो पुरवठा होत आहे तो मर्यादित स्वरूपाचा आहे. जरी रुग्णांची टंचाई म्हणजे जरी औषधांची टंचाई नसली तरी रुग्णांना एसओपी तत्वावरच औषध दिलं जात आहे त्यामुळे कुठेतरी ही परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आहे. मात्र अजूनही विळखा अजून संपलेला नाही. पण तुषार, प्रशासनाकडून नागरिकांना काय आवाहन केलं जात आहे? कारण नागरिकांनीच जर उशीर केला
केला, लक्षणांकडे दुर्लक्ष केलं किंवा कोरोना होऊन गेलेला आहे आता मला काय होणार अशा परिस्थितीत आणि मानसिकतेत ते राहिले तर मात्र उशीर होऊ शकतो. सुवर्ण, जर का आपण बघितलं ना तर दोन प्रकारे आपल्याला विभागणी करावी लागेल. एक तर म्हणजे शहरी रुग्ण आणि ग्रामीण रुग्ण. शहरी रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्युकर मायकोसिस संदर्भात आपल्याला जागृती असल्याचं पाहायला मिळतात. म्हणजे थोडे जरी लक्षणं आढळले तरी लोक चेकअप करासाठी डॉक्टरकडे जाताना पाहायला मिळतात. म्हणजे ओपीडीमध्ये जर का आपण बघितलं तर साधारण 30-40% ओपीडीची गर्दी वाढली फक्त लक्षणं असणाऱ्या रुग्णांची. त्यांना म्युकर मायकोसिसचं निदान नसलं तरी भीतीपोटी ते रुग्ण आता इथे येताना दिसत आहे. या व्यतिरिक्त जर का तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मात्र म्युकर मायकोसिसचं निदान लागायला उशीर होतो. कारण की रुग्णाला प्राथमिक लक्षणं आढळले की ती स्थानिक डॉक्टरांकडनं उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुषार, आपण असं म्हणताय की ग्रामीण भागाकडे प्रशासनानं जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांनीही थोडं सजग राहायची गरज आहे. तुर्तास धन्यवाद तुषार, आपण ही माहिती दिल्याबद्दल.